गुरुनानक चौकात महिला रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झालं असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सिव्हिल सर्जन प्रदीप ढेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मनोज ठाकरे आदींनी गुरुनानक चौक इथं उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत 300 बेडच्या महिला हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली. दरम्यान सन 2018-19 अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या 90 कोटी रुपयातून 5 एकरातील 300 बेड असलेल्या अद्ययावत पद्धतीच्या महिला हॉस्पिटलच्या इमारतीचं काम पूर्ण झालं असून फर्निचर अंतर्गत सजावटीचं काम बाकी आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. अर्थसंकल्पामध्ये 2018-19 मंजूर झालेले हे 100 खाट महिलांचं 100 खाट बाल रुग्णालय असं अर्थसंकल्प मंजूर झालेलं होतं. त्याचं जवळपास 5 एकर जमीन त्यावेळी आपल्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याला मंजुरी दिली होती. या 5 एकर जमिनीमध्ये जवळपास महिला रुग्णालय हे 35 कोटी रुपये मंजूर झाले व तसंच जिल्हा रुग्णालय म्हणून आता जे आपण नवीन हे केलेलं त्याला जवळपास 39 कोटी रुपये मंजुरी मिळाली. या दोन्हीचंही काम जवळपास आता 90% काम पूर्ण झालेलं. फर्निचरचं काम ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे. ह्याला डॉक्टर्स किंवा आपल्या त्या ज्या कर्मचारी लागतील ह्याचं पदनिर्मिती याचं मान्यताही मिळालेलं आहे. आणि आपले CS साहेबांचं सातत्यानं लक्ष आणि सातत्यानं प्रयत्न ह्याच्या पाठीमागं राहिल्यामुळं मी दोन्ही या बांधकामाचे दोन्ही बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टरांचे बी आभार मानतो की त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण केलं. मध्यंतरी 2 वर्ष कोरोनाच्या पिरियड 2-3 वर्ष असल्यामुळं त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये शासनाने केंद्र शासनाने भरपूर पैसे मिळाल्यामुळं हा काम लवकरात लवकर पूर्ण झालं. आता या कामाचं फर्निचरचं काम राहिलेलं आहे. मला असं वाटतं की या जिल्हा नियोजनमधलं फर्निचरचं काम घ्यायला पाहिजे. आता जे कोणी पालकमंत्री असेल त्यांच्याकडे झाड घालून आपण लवकरात लवकर फर्निचरचं काम पूर्ण करूया. जवळपास हा 148 बेड तसं तर 100 बेड असलं तरी 148 बेडचं प्रोव्हिजन या बिल्डिंगमध्ये केलेलं आहे. त्याही बिल्डिंगमध्ये 148 बेडचं प्रोव्हिजन केलेलं आहे. याचं उद्घाटनला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही बोलण्यात येईल आणि लवकरात लवकर हा हॉस्पिटल चालू करण्यात येईल. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.